पनवेल इंडस्ट्रियल इस्टेटमधील पिटल पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड व एचकेएस इम्पॅक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना सोमवारी लागलेल्या आगीत एक टॅम्पोसह कोट्यवधी रुपये किमतीचा माल जळून खाक झाला. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. पनवेल इंडस्ट्रियल इस्टेटमधील प्लॉट नंबर 3, 4 व 5 येथे पिटल पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड व एचकेएस इम्पॅक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन टिश्यू पेपर बनविणारे व बाहेर पाठविणे तसेच पुट्टे व वह्या स्टेशनरी सामान बनविणे व बाहेर पाठविण्याचे काम या कंपन्यामार्फत चालते. सोमवारी पहाटे 4:30 सुमारास अचानक येथील मालाने भरलेल्या टॅम्पोला आग लागली. या आगीने क्षणार्धात तीव्र स्वरूप धारण केल्याने टिश्यू पेपरचा साठा आगीत भस्मसात झाला. तसेच बाजूच्या कंपनीतील आग पसरल्याने येथील स्टेशनरी माल आगीत भस्मसात झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी माहिती मिळताच या ठिकाणी मदतकार्य करून आगीवर नियंत्रण प्रस्थापित केले. या आगीची माहिती मिळताच आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमल, सभापती दर्शना भुई, नगरसेविका सीताताई पाटील, मुग्धा लोंढे, मनोहर म्हात्रे, राजू सोनी आदींनी घटनास्थळी जाऊन आगीसंदर्भात माहिती घेतली. या आगीचे अद्याप स्पष्ट कारण कळले नसून कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी 5:15 सुमारास आम्हाला पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये आगीसंबंधीची माहितीचा कॉल आला. त्याप्रमाणे आम्ही तत्काळ महापालिकेच्या गाड्यांसह आम्ही या आगीवरती काम करायची सुरुवात केली. आग प्रचंड होती, त्यामुळे आम्ही बाजूला असणाऱ्या शिडकोच्या कळंबोली, नवीन पनवेल, खारघर, त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिका यांच्या अग्निशमन वाहनाची मदत घेतली आणि आग जवळपास 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर सुमारे 6:30 दरम्यान आम्ही आटोक्यात आणली.